हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सँडवीज किचन। आज मी तुम्हाला मिक्स वेज सूप दाखवणार आहे, चायनीज स्टाईल। तर इथे मी चॉप व्हेजिटेबल घेतलेले आहेत, थोडा फ्लॉवर, थोडा कॅबेज, थोडं कॅप्सिकम, थोडं कॅरेट आणि थोडेसे फ्रेंच बीन्स। तर इथे मी हा पॅन गरम करायला ठेवलेला आहे, याच्यामध्ये एक चमचा आपण तेल घालूया। आता याच्यामध्ये आपण फाईनली चॉप गार्लिक घालूया, नंतर थोडं जिंजर घालूया। आता आपण थोडं हे करतोय, आता याच्यामध्ये आपले चॉप व्हेजिटेबल्स जे आहेत ते घालूया। थोडे स्प्रिंग ऑनियन वगैरे घेतलेलं आहे मी। आता आपण हे परतून घेऊया, एक दोन मिनटं परतूया आणि याच्यामध्ये मग आपण पाणी घालणार आहोत। आता हे परतलं गेलेलं आहे, याच्यामध्ये दोन कप पाणी घालते मी। थोडं गरम पाणीच घेतलेलं आहे मी, साधं पाणीही चालतं। आता ह्याला आता छानपैकी एक उकळी आणायची आहे याला आपण। हाफ टीस्पून सॉल्ट घातलेलं आहे, फ्रेंड्स आपलं सूप जे आहे हे त्याला छानपैकी उकळी आलेली आहे। आता याच्यामध्ये मी थोडेसे सोया सॉस घातलेला आहे, नंतर ही पेपर पावडर घातलेली आहे। आणि सोया सॉस तुम्हाला आणखी हवा असेल तर तुम्ही घालू शकता, पण मी फ्यू ड्रॉप्स असे सोया सॉस घातलेला आहे। आणि ऑलमोस्ट आपलं सूप जे आहे हे झालेलं आहे। तुम्ही हवं तर कॉर्नस्टार्च स्लरी घालू शकता याच्यात थिकनेस आणण्यासाठी। तर हे सूप जे आहे हे सर्व करण्यासाठी रेडी आहे, व्हेजिटेबल सूप। पण पुढे जाऊन मी आणखी एक स्टेप करणार आहे, ते म्हणजे मी आता गॅस बंद करते आणि हे जे आपले व्हेजिटेबल्स जे आहे हे तुम्ही डिरेक्टली सर्व करू शकता, किंवा मग हे जरा मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून पुन्हा ह्याच पाण्यामध्ये एक उकळी आणणार आहे। फ्रेंड्स हे बघा, मी हे जे आहे हे ड्रेन केलेलं आहे आपलं टी स्ट्रेनरने आणि हा झाला आहे तुमचा व्हेजिटेबल स्टॉक रेडी। आणि आता हे जे आहे हे मी ग्राइंड करून त्याची पेस्ट करून याच्यामध्ये घालणार आहे आणि एक उकळी आली की आपलं सूप रेडी। तसं हे सूप रेडीच होतं, पण मला फर्दर आणखी ही प्रोसेस करायची होती म्हणून मी हे करते। फ्रेंड्स तुम्ही बघू शकता मी एका ब्लेंडरमध्ये हे आपले व्हेजिटेबल मिक्सचर जे आहे बॉईल केलेलं ते मी हे ब्लेंड करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण हे पोर करणार आहोत। तुम्ही बघू शकता हे मी मिक्स केलेलं आहे आणि छान कलर आलेला आहे याचा। आता थोडंसं एक बॉईल काढायचे आहे आपल्याला आणि मग आपण फ्लेम बंद करू, सर्व करूया। फ्रेंड्स याला उकळी आलेली आहे, आता थोडंसं सॉल्ट तुम्ही टेस्ट करून ॲडजस्ट करू शकता। मी थोडं सॉल्ट घातलेलं आहे याच्यामध्ये आणि वन पिंच ऑफ पेपर पावडर आणखी घातलेले आहे। तर ऑलमोस्ट आपलं सूप जे आहे, मला असं फाईन टेक्स्चर हवं होतं सूपचं, थोडं असं सूपी, तुम्हाला क्रंची हवं असेल तर आधी जसं मी सांगितलं सूप रेडी टू ड्रिंक आहे आणि मला फर्दर प्रोसेस करायची होती म्हणून मी ही प्रोसेस केलेली आहे। अदरवाईज इट्स फाईन, तुम्ही आधीच स्टॉप करून डिरेक्टली तसं सूप घेतलं तरी।
फ्रेंड्स, आपला सूप जे आहे हे रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता छान कलर आलेला आहे त्याला आणि छान असं टेक्स्चर आहे आणि स्मूद आहे. तुम्ही म्हणू शकता हे विंटर सूप पण छान आहे. विंटर्समध्ये स्पेशली करू शकता असं गरमागरम. आणि नक्की करून पहा आणि नक्की सांगा मला कसं झालं होतं. भेटूया लवकरच एका नव्या रेसिपीसोबत तुमच्या नेहमीच्या सानवीज किचनमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.